पूर्ण महानगरपालिका याला जिम्मेदार आहेत, कारण 18 ड्रेनेजचं पाणी या नदीमध्ये येऊन मिसळत आहे. यापूर्वीसुद्धा 2020 ही घटना घडली होती, प्रशासनानं कुठलंच याबाबत कारवाई केली नाही. महानगरपालिकेचे कमिशनर प्रदूषण नियंत्रण बोर्ड याला जिम्मेदार आहे, कारण ड्रेनेज पाणी याच्यामध्ये आल्यामुळे जलचर प्राणी तर मरतच आहेत, म्हणजे मासेही मरत आहे, आणि पर्यावरण जी आहे, या गोदावरीची सुंदरता आहे, जी गोदावरीमुळे ओळख आहे नांदेडची, हे पूर्णपणे नष्ट झालेली आहे. आणि गुरुद्वारा हे पवित्र स्थान इथं आहे, भाविक इथं देशातून विदेशातून इथं स्नान करतात. काय मेसेज जाईल त्यांच्या इतर राज्यांमध्ये? या प्रदूषणाला पूर्ण महानगरपालिका दोषी आहे. 18 ड्रेनेजचं प्राणी माझ्या डाव्या हाताला बघा, पूर्ण चेंबर्स उघडे आहेत, म्हणजे जवळपास नांदेड शहराचे ड्रेनेजचे जगळे 18 ड्रेनेज चेंबर्स आहेत. पूर्ण पाणी या नदीमध्ये येऊन ॲडिशन होते, याच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. 250 ते 200 कोटीचा भ्रष्टाचार आहे. पूर्ण जिम्मेदारी या कमिशनर प्रदूषण नियंत्रण बोर्डावर आहे. त्यामुळे मागच्या वर्षीसुद्धा मी कंप्लेंट केली होती. प्रोटेक्शन ॲक्ट आहे, वाईल्ड प्रोटेक्शन ॲक्ट 1972(6)(2)(3)(2)(1) प्रमाणावर यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी माझी मागणी आहे. पाण्याचं आपण सॅम्पल मी याच्या अगोदर घेतलं, आताही घेतलं, इथं फक्त प्रदूषण फक्त कंटेंट्स आढळले, विषारी दोन याच्यामध्ये काहीच नाही. आपण जर कॅमेराकडे पलटवलं तर 18 ड्रेनेजचं पाणी सरळसरळ इथं आले, पाणीचं फ्लो वरून यालं, इथंच मासे का जास्त मरतात? कारण ड्रेनेज इथं चेंबर पूर्ण ओपन केलेले आहेत. 18, 18, 16, 16 चेंबर इथं ओपन होता, शरम वाटायला पाहिजे कमिशनरला, महानगरपालिकेच्या कमिशनरला, प्रदूषण नियंत्रण बोर्डला, कधीच येत नाही. नियम असा आहे की म्हणाले त्यांना यायला पाहिजे, रिपोर्ट घ्यायला पाहिजे, अजूनही ते आले नाहीत कालपासून.